हॅलो मैत्रिणींनो, परफेक्ट डिझाईनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की साडीला गोंडे कसे लावायचे ते सांगणार आहे तुम्हाला. तर चला पाहूया काय काय साहित्य लागते साडीला गोंडे लावण्यासाठी ते पाहूया. तर चला पाहूया, हे रेशमी दोरा दोन लागतात, जे जे साडीचा सेड आहे ते कलरचा. तर ह्याच्यातमध्ये ऑरेंज एक आहे आणि ग्रीन एक आहे, हे दोन सेड आहेत. तर हे रेशमी दोरीचे दोन बंडल आणलेले आहेत, साधे दोन लागतात मॅचिंगच. नंतर हे आपल्याला मनावर लागतात, कोणते मनी कोणते लावायचे ते आपल्या मनावर असतात. हे पा, हे वेगळे डिझाईनचे आहेत, हे गोल छोटे आहेत, हे मोठे गोल आहेत. आणि हे एक गोल्डन दोरा लागतो, हे एक आणि दोन, हे असे दोन कार्डबोर्ड लागतात छोट्या साईजचे करून घ्यायचे आपल्या मापाचे. जे आपल्याला गोंडे करायचे त्या मापाचे दोन कार्डबोर्ड लागतात. आणि हे असे मणी, कोणते पण वेगवेगळ्या डिझाईनचे मणी असतात, आपल्याला जे आवडतात ते कस्टमर सांगतात हे लावा म्हणून ते लावायचे असतात. तर हे पहा, आपण आता हे साडीला मोजून घ्यायचं आहे की किती इंचावर लावायचं. तर आपण दोन दोन इंचावर पॉईंट केलेलं आहे चॉकनी. तर हे पहा, हे प्रत्येक दोन दोन इंचावर पॉईंट केलेलं आहे. हे पाहा असं, हे प्रत्येक दोन दोन इंचावर पॉईंट करून घेतलेलं आहे. तर चला आपण करूया आता. हे पहा, खूप छान दिसते ते गोंडे लावल्यानंतर साडीला. आणि हे दोन सोया लागतात, दोन कलरचे दोन दोरे घ्यायचे. आता हे आपण कार्डबोर्ड घेऊया आणि गोंडे करूया. तर हे पहा, असं पकडायचं आहे कार्डबोर्डला, एक ऑरेंज आणि एक ग्रीन असे दोन करायचे राहतात. हे पहा, असं पकडायचं इथं, हे दोरा असा पकडायचा आणि असं 60 पदरी करायचा आपल्याला. 60 पदरी इकडून 60, इकडून 60, तर 30-30 दोन्हीकडून करायचं. 60 पदर होऊन जातात. आपल्याला साईज लहान मोठी दोन्ही पण करता येतात, वेगवेगळ्या डिझाईनचे पण करता येतात किंवा साखळीचे पण बनवता येतात. वेगवेगळी पद्धत आहे साडीला गोंडे करण्याची. प्रत्येक साडीचा कलर असून तसे रेशमी दोऱ्याचे धागे आणायचे आणि डिझाईनचे मणी, जे डिझाईन आवडेल ते मणी लावायचे. वेगवेगळे मणी असतात त्याच्यामध्ये. असं फिरवत राहायचं. हे पहा, आपलं झालेलं आहे. हे असं बांधून घ्यायचं, हे आपण जे दोरा पकडलेला आहे त्याला बांधून घ्यायचं. हे पहा, हे झालं. आता याला कट करून टाकायचं. हे पहा, याला हे मॅचिंग दोरा घेतलेला आहे ते दोऱ्याला. हे पहा, असं बनवायचं आहे. हे दोरा मॅचिंगच घ्यायचा, याला याच्यामध्ये टाकायचं. याला असं बनवून घ्यायचं. बनवायचं झालं, एकट करायचं. आणि हे पण अर्ध कट करून टाकायचं. हे बनला आपला गोंडा. हे पहा, आता ह्याला गोल्डन दोऱ्यांनी शिवून घ्यायचं. हे पहा, असं बनवायचं. ह्याला असं बनवून घ्यायचं, ह्याला पण गाठ मारून घ्यायची.
साडीला कसे गोंडे लावायचे सोप्या पद्धतीचा आहे। हे पहा आणि हे राहिलेलं कट करून घ्या। हे आपला गोंडा झालेला आहे, किती सुंदर दिसतोय, खूप छान आहे। हे पहा हे आता आपण ऑरेंज केलं, आता ग्रीन बनवू। हे पहा आता आपण हे पण कलरचा करून घेणार आहोत गोंडा। तसं मग हे पहा आता आपलं झालेलं आहे, हे पण ग्रीन कलरचा पण। हे पहा आपण आता इथं काट मारून घेणार आहोत। हे पाहता हे आपण घेतलेलं आहे पूर्ण हे करून, तर ह्याला आता कसं करायचं ते सांगणार आहे। हे पहा ह्याला असे सीमध्ये पूर्ण धागे घ्यायचे आहे। हे पहा आणि ह्याला असं बनवायचं आहे। मध्यभागी बनवायचे। हे पहा आणि ह्याला कट करून घ्यायचे, मध्यभागी कट करायचे। आता कसं लावायचं ते सांगते तुम्हाला। गोंडा तयार झालेला आहे आपला। हे पहा आता ह्याला आपण गोल्डन याने बनवून घेऊ। हे पहा आता कट करून घेऊ आपण हे बांधून। हे पहा तर आपण लावून घेऊया, चला मणी टाकूया। हे पहा असा मणी टाकायचा आहे। हे पहा किती छान दिसते आणि लगेच लावून घेऊया। हे आपण 2-2 इंचाचे पॉईंट केलेले आहेत। हे पहा पूर्ण करून घेतलेले आहेत हे गोंडे। हे पहा असे बनवून घ्यायचे अगोदर पूर्ण आणि नंतर लावून घेऊया आपण। तर हे पहा असे लावायचे आहे।
असा बनवून घ्यायचा आहे। हे पहा असं झालेलं आहे। हे पहा हे आपलं झालेलं आहे। गोंडे बसवायचे आहे, किती छान दिसतात। हे पहा झालेलं आहे साडीचे गोंडे तयार करण्याचे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।